Welcome friends. Today we are going to see 14 Brevis Latis. In last lecture we have already discussed 7 type of crystal lattice, and today we are going to see 14 types of Brevis Latis. In 7 system crystal lattice we have already seen cubic, tetragonal, orthorhombic, monoclinic, triclinic, hexagonal and rhombohedral structure. Then by the combination of these 7 and the type of lattices which we have discussed in second last lecture, type of lattices: simple or primitive, body centered, face centered and base or end centered. This combination of these 4 type of lattices with this 7 type of crystal system, Brevis make 14 different lattices. आज आपण ते 14 चे 14 लॅटाइस कसे तयार होतात आणि ते कसे कॉम्बिनेशनमध्ये असतात हे आज आपण बघणार आहोत. 14 जेव्हा तयार होतात तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं टेक्निक माहीत पाहिजे, लक्षात कसं ठेवायचं. तर इथं मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्येच सांगितलेलं आहे की इथं तुम्ही छोटू और मोटू हसत हसत रडायला लागले, या याच्यानुसार तुम्ही ही सिरीज लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथं किती ब्रेवाईस लॅटाइस तयार होतात हे लक्षात ठेवावं लागणार आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा हे थोडंसं समजून घेऊया जे आपण गेल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी समजून घेतलेलं आहे. तर 4 प्रकारचे लॅटाइस युनिट सेल किंवा 4 प्रकारचे युनिट सेल्स असतात किंवा लॅटाइसची सिस्टीम 4 प्रकारचे असतात. त्यात पहिला आहे सिम्पल और प्रिमिटिव्ह, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड, तिसरा आहे फेस सेंटर्ड आणि चौथा आहे बेस किंवा एंड सेंटर्ड. आपल्याला माहिती आहे सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह म्हणजे काय, तर 8 कॉर्नरला 1/8 पार्ट ऑफ ॲटम असतो. बॉडी सेंटर्ड म्हणजे काय, 8th कॉर्नरला 1/8 अँड ॲट द सेंटर ऑफ बॉडी 1 ॲटम, अशी अरेंजमेंट बॉडी सेंटरमध्ये असते. फेस सेंटरमध्ये 1/8 पार्ट ऑफ ॲटम इच ॲट इच कॉर्नर अँड हाफ ऑफ द ॲटम इज सिच्युएटेड ॲट द इच फेस, देअर आर 6 फेसेस. बेस ऑर एंड सेंटर्ड मीन्स लॅटाइस हॅविंग बेस, मी 2 बेसेस, अप्पर बेस अँड लोअर बेस. तर इथं जेव्हा 8 कॉर्नरला 1/8 पार्ट ॲटमचे 8 कॉर्नरला असतात आणि राहिलेले जे काही अर्धा अर्धा आहे तो एंड सेंटरला असतो, त्याला म्हणतात एंड सेंटर. ते 4 प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत, हे कसे काढतात हे पण आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात कसे ठेवायचे ते बघूया. ओके, तर क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल अँड रोम्बोहेड्रलमध्ये मी नंबर लिहितो किती प्रकारचे लॅटायसेस असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं ऑर्थोरोम्बिकमध्ये जे लॅटायसेस असतात ते 4 असतात. सगळ्यात जास्त लॅटायसेस कोणामध्ये असतात, तर ते असतात ऑर्थोरोम्बिकमध्ये. हे 4 चे 4 इथं प्रेझेंट असतात. त्यानंतर थोडंसं उलटं जायचं, 4 इथं असतात 2 आणि इथं असतात 3. ओके, 4, 2, 3 आणि इकडं खाली येताना सुद्धा इथं 2 असतात आणि परत इथं 3 असतात. फक्त 3 असताना ते कसे असतात, तर 1, 1 आणि 1. एकूण जर तुम्ही बेरीज केली तर 3 आणि 2, 5, 5 आणि 4, 9, 9 आणि 2, 11, 12, 13 आणि 14. ते एकूण 14 ब्रेवाईस लॅटाइस आपल्याला बघायचे आहे. प्रत्येक क्रिस्टल सिस्टीम कसे लॅटाइस दाखवतात हे आता आपल्याला इथं बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया क्युबिक, क्युबिक लॅटाइस. क्युबिक लॅटाइसमध्ये 3 जे प्रकार आहेत ते कोणते असतात, तर इथं जे 3 प्रकार आहेत क्युबिक लॅटाइसचे, हे 3 प्रकार कोणते आहेत, तर पहिला आहे सिम्पल क्युबिक. ओके, त्यानंतर दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक अँड तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक. हे 3 प्रकारचे लॅटाइस क्युबिक लॅटाइस दाखवतो किंवा क्रिस्टल सिस्टीम, क्युबिक क्रिस्टल जो आहे ते 3 प्रकारचे लॅटाइस दाखवतात. त्यातला पहिला आहे सिम्पल क्युबिक, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक. आता याच्यामध्ये सिम्पल क्युबिकचं आपण डायग्रॅम काढूया. सिम्पल क्युबिक कसं असणार आहे, तर इथे मी सिम्पल क्युबिक काढतो. पहिल्यांदा स्क्वेअर काढायचं आहे, स्क्वेअर पूर्णपणे जोडायचं आहे आणि इथं 8 कॉर्नरला आता 1/8 ॲटम आपण काढायचो, तसं इथं न काढता पूर्ण ॲटम दाखवला तरी, डॉट दाखवला तरी चालेल. तर हे झालं तुमचं सिम्पल क्युबिक लॅटाइस. 8 ठिकाणी 8 द्यायचे तुम्हाला ॲटम्स काढायचे आहेत आणि 8 ॲटम काढले की तुमचा हा सिम्पल क्युबिक तयार झाला, सिम्पल क्युबिक लॅटाइस. ओके, सेकंड
बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्ड साठी परत तुम्हाला काय करायचं आहे, सेम स्क्वेअर काढायचे, दोन स्क्वेअर काढायचे, ते जोडायचे. आणि इथं बॉडी हा झाला सिंपल क्यूबिक. आणि बॉडी सेंटरमध्ये कसे येणार आहेत, एट कॉर्नरला एट ॲटम. आणि सेंटर ऑफ द बॉडीला एक, ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. दिस इज बी सी सी ऑर बॉडी सेंटर्ड क्यूबिक. त्यानंतर इथं तिसरा फेस सेंटर्ड क्यूबिक. फेस सेंटर्ड क्यूबिकसाठी तुम्हाला परत एकदा स्ट्रक्चर काढायचं आहे, पॉइंट्स जोडायचे आहेत. ओके, आणि एट ॲटम कुठं काढायचे आहेत, पहिल्यांदा कॉर्नरला, ईच कॉर्नर. एट काढायचे आहेत. आणि फेस सेंटरला प्रत्येक, म्हणजे फेसला असतो प्रत्येक, त्यामुळे इथं सहा फेसेस आहेत. इथे मी प्रति ठिकाणी एक पॉईंट काढतो, एक दोन तीन चार, पुढचा इथं काढतो आहे आणि मागचा मागं काढतो. सहा सहा पॉईंट काढले की ते तुमचं झालं फेस सेंटर्ड क्युबिक. ओके, तर अशा प्रकारे क्युबिक लॅटाईस, तीन प्रकारचे लॅटाईस दाखवतात. कोणकोणते, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक अँड फेस सेंटर्ड क्युबिक. यालाच सिंपल क्युबिक, बेस सेंटर्ड क्युबिक बी सी सी आणि फेस सेंटर्ड क्युबिक एफ सी सी असं सुद्धा म्हटलं जातं. हे तिन्ही प्रकार अतिशय महत्त्वाचे आहे. ओके, पुढं आपल्याला याचं डीपमध्ये थोडंसं जे काही त्यांचे पॉईंट्स आहेत ते अजून बघायचे आहेत पुढं टॉपिकमध्ये. पण आत्ता आपल्याला 14 ड्रायव्हर्स लॅटाईज बघताना एवढं बघणं खूप गरजेचं आहे. ओके, इथं मी करेक्शन करतो, एफ सी सी अँड बी सी सी. ओके, सिंपल क्युबिक, बी सी सी, बॉडी सेंटर्ड क्युबिक अँड फेस सेंटर्ड क्युबिक. फेस सेंटर्ड क्युबिक एवढे याचे प्रकार आहे. ओके, नेक्स्ट टेट्रागोनल. टेट्रागोनलमध्ये एकूण दोन असतात, ते कोणते असतात. टेट्रागोनलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जे काही दोन लॅटाईस असतात ते कोणते असतात. तर इथं पहिल्यांदा आपण काय करूया, टेट्रागोनलचं स्ट्रक्चर काढूया. तर टेट्रागोनलचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, ए इज इक्वल टू बी बट विच इज नॉट इक्वल टू सी. देअरफोर थोडंसं असं उभं स्ट्रक्चर असतं जे कशाचं असतं, टेट्रागोनलचं असतं. ए इज इक्वल टू बी विच इज नॉट इक्वल टू सी, ऑल अँगल्स आर इक्वल टू 90 degrees. हे कालच आपण किंवा गेल्या लेक्चरमध्येच आपण बघितलेलं आहे. इथं दोन जे टेट्रागोनल असणार आहेत ते कोणते असणार आहेत, ते एक असणार आहे सिंपल किंवा प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह प्रिमिटिव्ह. आणि दुसरा जो असणार आहे तो कोणता असणार आहे, तर तो आपल्याला बघायचा आहे. प्रिमिटिव्हला काय असणार आहे, ईच कॉर्नरला इथं ॲटम्स असणार आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. ओके, आणि दुसरा कोणता असतो, तो बॉडी सेंटर्ड बी सी. बॉडी सेंटर्ड आता तो कसा काढायचा, परत एकदा डायग्रॅम अशीच काढायची आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडेसे उभे बॉडी सेंटर्ड काढताना फक्त काय करायचं आहे, ॲट द सेंटरला एक ॲटम असणार आहे तो दाखवायचा आहे आणि बाकीचे एट कॉर्नरला एट. हे झाले तुमचे टेट्रागोनलचे दोन प्रकार, एक प्रिमिटिव्ह आणि दुसरा आहे तो बॉडी सेंटर्ड. ओके, हे दोन अतिशय महत्त्वाचे आहेत. टेट्रागोनलमध्ये दोन लॅटाईसचे प्रकार येतात, एक प्रिमिटिव्ह आणि एक बॉडी सेंटर्ड. त्यानंतर थर्ड बघूया आपण, ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिकमध्ये तुम्हाला डायमेन्शन्स कसे असतात, तर ऑर्थोरोम्बिकचे डायमेन्शन अतिशय सोपे आहेत. आपण इथं बघितलं आहे कालच, ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, बट अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90. हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. त्या डायमेन्शन्सनुसार तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे. पहिलं मी काढतो, ए बी सी वेगळं काढायचं आहे त्यामुळं थोडंसं डायमेन्शन वेगळं घेऊया. हे पॉईंट्स जोडूया. असं स्ट्रक्चर तयार होणार आहे. ज्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पहिलं चार प्रकार असतात, कोणते असतात, पहिल्यांदा प्रिमिटिव्ह, त्यानंतर बॉडी सेंटर्ड, त्यानंतर फेस सेंटर्ड, चारही जे चारही प्रकार याच्यात प्रेझेंट येणार आहेत आणि सगळ्यात शेवटी बेस सेंटर्ड. हे चारही प्रकार इथं प्रेझेंट असणार आहेत. तर पहिल्यांदा मी प्रिमिटिव्ह काढतो. प्रिमिटिव्ह काढल्यानंतर काय करायचं आहे, फक्त याचे जे कॉर्नर्स आहेत त्याला ॲटम दाखवायचे आहेत. आठ पॉईंट दाखवायचे आहेत तुम्हाला फक्त गोल करून. यू हॅव टू शोन एट पॉईंट्स. हे झालं पहिलं प्रिमिटिव्ह. बॉडी सेंटर्ड कसं असणार आहे, तर बॉडी सेंटर्ड काढताना काय करावं लागेल आपल्याला,
बॉडी सेंटर्ड काढताना ॲट द सेंटर ऑफ द बॉडी आपल्याला एक ॲटम दाखवावं लागेल. दिस इज द बॉडी सेंटर आणि एट कॉर्नरला एट त्यानंतर फेस सेंटर. फेस सेंटरसाठी काय करावं लागेल? फेस सेंटरसाठी तुम्हाला अशीच डायग्रॅम काढावं लागेल. फक्त ईच फेसला पॉईंट दाखवावं लागतील. ते कसे दाखवायचे? आधी कॉर्नरला आठ दाखवून घ्या. आठ कॉर्नरला आठ, ओके. आणि ईच फेसला एक एक पॉईंट द्या. वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स, सहा पॉईंट दिसले पाहिजेत. फ्रंटचा आणि बॅकचा इथं पॉईंट थोडंसं जमलिंग होतं, पण इथं दाखवताना दोन्ही पॉईंट दाखवणं गरजेचं आहे. सहा पॉईंट्स दिसणं खूप गरजेचं आहे, कारण हे फेस सेंटर्ड आहे, हे प्रिमिटिव्ह आहे, हे बॉडी सेंटर्ड आहे आणि हे फेस सेंटर्ड आहे. बेस सेंटर्ड कसं असणार आहे? बेस सेंटरला अतिशय सोपी डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम पूर्ण करायची आहे. आणि ह्या डायग्रॅमला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एट कॉर्नरला एट दाखवायचे आहेत, ओके. एट कॉर्नरला एट दाखवले की बेसेस, आपण गेल्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे बेसेस कुठं असतं, वर आणि खाली. आणि म्हणून इथं पॉईंट जे कुठे येतात ते कुठे येतात, एक वर आणि एक खाली. तर दिस इज बेस सेंटर्ड. बेस सेंटर्ड क्यूबिक हे चारीचे चारी प्रकार ऑर्थोरोम्बिकमध्ये दिसतात, जे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकमध्ये आपल्याला डायमेन्शन्स माहिती आहेत, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. डायमेन्शन्स काय असतात मोनोक्लिनिकमध्ये? ए इज इक्वल टू बी, सॉरी, ए इज नॉट इक्वल टू बी, इज नॉट इक्वल टू सी. डायमेन्शन्स कोण एजेस जे असतात ते अजिबात इक्वल नसतात. आणि अँगल मात्र अल्फा इज इक्वल टू बीटा असतो, पण विच इज नॉट इक्वल टू गॅमा. किंवा अल्फा बीटा इज इक्वल टू 90 degrees, बट गॅमा इज इक्वल नॉट इक्वल टू 90 degrees. हे डायमेन्शन्स असतात. थोडंसं रिकॉल केलं तुम्हाला खूप चांगलं हे लक्षात राहील. मोनोक्लिनिक. आता दोन कोणते असतात त्यामध्ये? तर आता इथं बघा, इथं पण दोन आहेत, प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर्ड. इथं पण दोन असणार आहेत, ते कोणते असणार आहेत? तर प्रिमिटिव्ह प्लस दुसरा जो असणार आहे तो कोणता असणार आहे? इट इज एंड सेंटर्ड. एंड सेंटर्ड, ओके. तर इथं हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर्ड. इथं प्रिमिटिव्ह आणि बेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड. तर इथं दोन्ही लक्षात ठेवणं तुमच्यासाठी सोपं आहे. अल्फाबेटिकली जर तुम्ही गेला तर इथं बॉडी सेंटर्ड येणार आहे आणि इथं काय येणार आहे? एंड सेंटर येणार आहे, जे अतिशय तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. असं जास्त डीपमध्ये कुठला क्वेश्चन येत नाही, पण तुम्हाला ह्याचे टाईप्स माहीत असले पाहिजेत, कुठले कोणते कसे ब्रावाईज तयार होतात हे माहीत असणं गरजेचं आहे. प्रिमिटिव्ह काढूया. मोनोक्लिनिकमध्ये आपल्याला माहिती आहे अँगल वेगळे नसताना थोडंसं तिरकं स्ट्रक्चर असतं. इथं तुम्हाला हा थोडासा इन्क्लाइंड ट्रायंगल करून तुम्हाला इथं स्ट्रक्चर काढावं लागेल, आणि ज्यामध्ये तुम्हाला इन्क्लाइन थोडेसे अँगल करावं लागतील आणि त्याच्यानुसार स्ट्रक्चर काढावं लागेल, ओके. हे चार पॉईंट्स काढायचे आहेत तुम्हाला आणि हे जॉईंट करायचे, ओके. इथे मी जॉईंट करतो, पहिल्यांदा हा पॉईंट जॉईंट करतो, त्यानंतर हे थोडंसं मागचे उंच काढतो, इथं कट करतो, हे खाली घ्यायचे आणि वर घ्यायचे, ओके. थोडंसं इन्क्लाइन अँगल काढायचे, ज्याच्यामध्ये ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा बीटा इज इक्वल टू 90, बट गॅमा इज नॉट इक्वल टू 90. थोडंसं काढायला अवघड आहे, पण तुम्ही काढू शकता. याच्यात पहिलं कोणतं असणार आहे? प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे ॲट द एट कॉर्नरला एट पॉईंट फक्त दाखवायचे. यू हॅव टू शोन एट ॲटम्स ॲट द एट कॉर्नर्स. आणि त्यानंतर एंड सेंटर काढायचं आहे. एंड सेंटर मगाशीच आपण काढलं होतं, फक्त इथं थोडंसं इन्क्लाइन करून अँगल तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करायचे आहे, ओके. आणि त्यानंतर एंड सेंटर म्हणजे काय? तर पॉईंट्स कुठं दाखवायचे? तर आधी आठ पॉईंट दाखवून घ्यायचे जे कॉर्नरला आहेत, आणि एंड सेंटर म्हणजे वर एक दाखवायचं आहे आणि खाली एक पॉईंट दाखवायचं. हे झालं तुमचं एंड सेंटर, हे झालं प्रिमिटिव्ह, हे झालं एंड सेंटर, ओके. ते इथं दोन दिसतात, एक प्रिमिटिव्ह आणि एक एंड सेंटर. आता यानंतर मात्र जेवढे लॅटाईस आहेत, तीन लॅटाईस आहेत, त्या सगळ्यांचं फक्त एकच स्ट्रक्चर असतं आणि ते असतं प्रिमिटिव्ह. ट्रायक्लिनिक ओनली शोज प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर, ओके. हेक्झागोनल ओनली शोज प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर, अँड रोम्बोहेड्रल इज ऑल्सो शोज ओनली प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर. अतिशय शेवटचे जे पॉईंट्स आहेत अतिशय सोपे आहेत. तिन्ही स्ट्रक्चर प्रिमिटिव्ह
लॅटाइस फक्त दाखवतात, तो आपल्याला काढायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काढतो, इट इज ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिकला सुद्धा आपल्याला काढताना काय करावं लागतं, थोडंसं इन्क्लाईन करायचं आहे. इथं थोडंसं डायग्रॅम जे आहे ते इन्क्लाईन करून काढायचे आहे. ट्रायक्लिनिक, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ट्रायक्लिनिक? ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अँड अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा, अँड नॉट इक्वल टू 90. ओके, तर काहीच इक्वल नसतं त्यामध्ये. आता इथं प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर काढताना काय करावं लागेल, प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर काढताना तुम्हाला इथं 8 कॉर्नरला 8 ॲटम दाखवावं लागतील. प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर काढणं अतिशय सोपं आहे, फक्त 8 कॉर्नरला 8 ॲटम दाखवायचे. हे झालं ट्रायक्लिनिकचं प्रिमिटिव्ह, प्रिमिटिव्ह ऑफ ट्रायक्लिनिक, ट्रायक्लिनिक. ओके, त्यानंतर आहे हेक्झागोनल. सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या लेक्चरमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण हेच बघितलं की ह्याचं स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळं काय होतं आहे ह्याला खूप महत्त्वाचं समजण्यात येतं. ओके, हेक्झागोनल. आता हेक्झागोनल महत्त्वाचं का आहे, त्याची ज्योमेट्री आत्तापर्यंत जसं आपण काढत होतो ह्यांचे प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर, हे अतिशय सोपे स्ट्रक्चर आहेत, पण हेक्झागोनलचं थोडंसं वेगळं आहे, एक्सेप्शन केस आहे. आणि एक्सेप्शन कसं आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर मी काल सांगितल्याप्रमाणे किंवा गेल्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला हेक्झागोनल स्ट्रक्चर आधी काढून घ्यायचं आहे. हेक्झागोनल काढताना आपला बेन्झीन रिंग, म्हणजे रिंग काढावं लागते हेक्झागोनल, तिथून खाली पॉईंट घेऊन जावे लागतात आणि खालच्या पॉईंटमध्ये सुद्धा परत एकदा तशीच रिंग काढावं लागते, हेक्झागोनल रिंग काढावं लागते. हे पॉईंट्स फक्त आपल्याला जॉईंट करायचे असतात. हे तुम्ही पॉईंट्स जॉईंट केले की तुमचं हेक्झागोनल स्ट्रक्चर तयार होतं. डायमेन्शन सांगू शकाल, डायमेन्शन्स काय असतात? A is equal to B, which is not equal to C. Alpha is equal to beta, is equal to 90. But gamma is equal to 120. हे आहेत त्याचे डायमेन्शन्स. आता इथं तुम्हाला जे काही पॉईंट्स दाखवायचे आहेत, ॲटम, ते कुठं दाखवायचे आहेत, तिथं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथं पॉईंट दाखवता आता नुसते इथं दाखवून चालत नाही. हे कॉर्नरला तुम्ही पॉईंट दाखवाल तर चालत नाही, तर इथं पॉईंट ॲडिशनल कुठं आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. इथं ॲडिशनल पॉईंट जो आहे तो इथं असणार आहे, ॲट द सेंटर ऑफ हेक्झागोनल रिंग. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, हा आपण शक्यतो विसरतो देताना स्ट्रक्चर काढताना, पण हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. वर एक द्यायचा आणि खाली एक द्यायचा. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह हेक्झागोनल स्ट्रक्चर, प्रिमिटिव्ह हेक्झागोनल स्ट्रक्चर, हेक्झागोनल स्ट्रक्चर. आणि सगळ्यात शेवटी शेवटचा जो आहे तो रोम्बोहायड्रल, त्याचं पण एक स्ट्रक्चर आहे प्रिमिटिव्ह. ते सुद्धा काढताना तुम्हाला काय करायचं आहे, याच्यात तर रोम्बोहायड्रलचे डायमेन्शनसुद्धा आपल्याला माहिती आहेत. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, बट विच इज नॉट इक्वल टू 90. तर थोडंसं तुम्हाला इन्क्लाईन स्ट्रक्चर काढायचं आहे, स्क्वेअर असला पाहिजे, फक्त थोडासा इन्क्लाईन. ओके, तिरका काढायचा आहे थोडासा, आणि हा तिरका काढून तुम्हाला जॉईंट करायचा. तर हे झालं तुमचं रोम्बोहायड्रल स्ट्रक्चर. आणि प्रिमिटिव्ह काढताना काय करायचं आहे, सिम्पल. आत्तापर्यंत आपण प्रिमिटिव्ह काढताना फक्त काय केलेलं आहे, कॉर्नर जे आहेत ते फक्त डार्क करायचे आहेत. तुम्ही कॉर्नर डार्क केले की तुम्हाला इथं कोणतं स्ट्रक्चर मिळणार आहे, तर प्रिमिटिव्ह रोम्बोहायड्रल स्ट्रक्चर. दिस इज प्रिमिटिव्ह रोम्बोहायड्रल, रोम्बोहायड्रल स्ट्रक्चर. ओके, दीज आर द 14 टाइप्स ऑफ ब्रॅवाइस लॅटाइस विच आर ऑप्टेन्ड बाय 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम. हे 7 क्रिस्टल सिस्टीमनुसार 14 प्रकारचे ब्रॅवाइस लॅटाइस तयार होतात. सगळ्यात जास्त ब्रॅवाइस लॅटाइस हे ऑर्थोरोम्बिक दाखवतात, त्यानंतर क्युबिक दाखवतात, टेट्रागोनल आणि मोनोक्लिनिक दोन दोन दाखवतात, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल अँड रोम्बोहायड्रल एक एक स्ट्रक्चर दाखवतात जे प्रिमिटिव्हचं असतं. तर अतिशय सोपं आहे, थोडंसं प्रॅक्टिस केलं, थोडं लिहून काढलं तर हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काढू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, डायग्रॅम काढता येणं खूप महत्त्वाचं आहे. जर डायग्रॅम ड्रॉ करा असं जर प्रश्न आला तर तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करता आली पाहिजे, किंवा जेव्हा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात किंवा जेव्हा आपल्याला न्युमरिकल क्वेश्चन येतात तेव्हा ते स्ट्रक्चर माहीत पाहिजे. त्याशिवाय तुम्ही पुढं ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाहीत. आणि त्यासाठी मी इथं डायग्रॅम काढून तुम्हाला कशा काढायच्या आणि तिथं पॉईंट कसे द्यायचे, ॲटम कसे सिच्युएटेड असतात, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत. हे अतिशय व्यवस्थित याचा अभ्यास करा. सगळ्यात महत्त्वाचं मी स्टार केलेलं आहे, हेक्झागोनल सिस्टीम इज अगेन इम्पॉर्टंट इन दिस पॉईंट बिकॉज इट इज एक्सेप्शन. प्रत्येकाच्या प्रिमिटिव्ह स्ट्रक्चरमध्ये फक्त कॉर्नरला ॲटम असतात, हेक्झागोनलमध्ये फक्त सेंटरला वर आणि खाली एक एक ॲटम असतो, आणि ज्याच्यामुळे जी काही सिस्टीम आहे ती हेक्झागोनल बनते. ह्याचं अतिशय चांगलं एक्झाम्पल पुढच्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत की हेक्झागोनल ॲटम्स अरेंजमेंट म्हणजे नेमकं काय असतं ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. पण आत्ता स्ट्रक्चर काढताना
इथं मात्र पॉइंट्स असतात हे विसरायचं नाही. अतिशय चांगलं याचं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे खूप चांगलं जमेल. एक दोन वेळा लिहून काढा, मित्रांना सांगा किंवा डिस्कस करा. हा पॉईंट डिस्कस केल्याने खूप चांगला समजतो. थँक्यू.